सुधाकर रेड्डी यंकटी दिग्दर्शित आणि मृदगंध फिल्म्स निर्मित नाळ देशातील दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट ठरला तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून चैत्याला रजत कमळ आणि 50,000 रुपये अशा पुरस्काराने गौरवण्यात आलाय. दरम्यान चैत्या बुलडाण्यात आला असता त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली. त्याच्याशी संवाद साधला असता चैत्याने सहजच प्रश्नांना उत्तरं दिली. मला खूप छान वाटलं तेव्हा मी पुरस्कार घेतला आणि त्यांनी मला कॉंग्रॅच्युलेशन केलं उपराष्ट्रपतींनी. आणि नंतर मग मला विचारलं की कुठून आला तर मग मी सांगितलं की विदर्भामधून. म्हणून त्यांनी म्हटलं वा किती दुरून आला. आई वडिलांनीही चैत्याचा इथवरचा प्रवास उलगडून दाखवला. पहिल्यांदाच पाहिलं याचा वेगळाच अनुभव होता एकदम. म्हणजे त्याला पाहिल्याबरोबर माझ्या डोळ्यातून अश्रूच निघाले. पहिल्यांदा आनंदाश्रू निघाले. आनंदाश्रू निघाले. वडील म्हणून तुम्हाला काय वाटलं? खूपच छान वाटलं. श्रीनिवास पुरस्कार घेतला आपल्याला कसा एकदम गौरवाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि आपल्यासाठी नाही आहे, पूर्ण आपल्या विदर्भासाठी गौरवाची गोष्ट आहे की त्याला तो एवढा म्हणजे उंच शिखरापर्यंत पोहोचला. आणि त्याला आपल्या उपराष्ट्रपती माननीय व्यंकय्या नायडू साहेबांसोबत 2 मिनिटं तो बोलला पण बाळा म्हणतो कुठून आला. नाळ चित्रपटातील लहान मुलगा चैतन्य उर्फ चैत्या याचं खरं नाव श्रीनिवास गणेशराव पोकळे असं आहे. नाळ चित्रपटासाठी सिलेक्शन झालं तेव्हा तो दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. तो चित्रपटासाठी सिलेक्ट कसा झाला त्याची ही एक भन्नाट कहाणी आहे. दस्तूरनगर अमरावती येथील गणेशराव पोकळे व अर्चना पोकळे या दाम्पत्याचा श्रीनिवास हा मुलगा. 13 मार्च 2009 त्याचा जन्म झाला. नाळ चित्रपटाची टीम चैत्याच्या भूमिकेसाठी खोडसर आणि फिल्मला साजेशा मुलाच्या शोधात होती. श्रीनिवास पोकळे हा अमरावतीच्या द्वारकानाथ अरोरा इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये दुसरे इयत्तेत शिकत होता. त्याला पाहताच तो नाळच्या टीमला साजेशा वाटला. त्याचं रांगडं बोलणं, चालणं, मनमुराद हसणं चैत्याच्या भूमिकेसाठी अगदी योग्य होतं. अनुभव खूपच छान होता. म्हणजे मी नाळ आल्यानंतर जे काही मला इथे आपल्या प्रसारमाध्यमांच्या थ्रू जे काही मला पोचवण्यात आलं ते खूपच चांगलं. त्याबद्दल मी आधी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो प्रसारमाध्यमांचे. त्यांनी जो सपोर्ट मला त्यावेळेस दिला किंवा जो काही सपोर्ट इतर प्रसारमाध्यमांनी चैत्याला दिला असेल, विदर्भाला दिला असेल किंवा एकंदर नाळ फिल्मला दिला असेल त्याबद्दल सगळ्यांचे आवर्जून आभार. चित्रपट जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा ऑब्व्हियसली मी जेव्हा फर्स्ट टाईम सेटवर गेलो तेव्हा याची माझी आधी ओळख नव्हती. जसं आता आपल्याला प्रश्न पडला तसं मलाही तेव्हा प्रश्न पडला होता की त्याचे वडील जेव्हा सेटवर होते तेव्हा मलाही प्रश्न पडायचं की वडील काय करत असतील, आई काय करते, हा काय करतो, म्हणजे शाळेचं काय. पण हा ज्या चुणूक दाखवून ते काम तिथे करत होता ते बघताना असं वाटत होतं की हे सुस्तही कुठून आला. कारण मला माहिती आहे की एखाद्या ॲक्टरला एखाद्या डिरेक्टरने सांगितलं किंवा कोणी नरेशन दिलं तर ती इमोशन कॅप्चर करायला आणि त्याच्यामध्ये समरसून करायला वेळ लागतो. हा ऑब्व्हियस इतका करत होता ना अस्खलित सगळं सहज पद्धतीनं त्याने करणं आणि त्या भावना पडद्यावर पाहताना इतक्या सहज वाटतात तिथे कुठेही त्याचा अभिनय केला असं वाटत नाही. त्याच्यातच खरं तर मला असं वाटतं त्याचं ते खरं श्रेय असेल. त्याने त्याचा इनोसन्स त्याचा कधी हा जाऊ नये असं मला वाटतं. कारण ज्या दिवशी त्याचा इनोसन्स जाईल त्या दिवशी तो खरा तर तो आर्टिफिशियल ॲक्टर होईल. पण आजच्या डेटला मला असं वाटतं की मी त्याला पाहून शॉक होतो की असं एक मिरॅकल काहीतरी आहे. त्या दिवशी मला वाटलं होतं की या चित्रपटानंतर काहीतरी वेगळं होणार आहे. श्रीनिवासचं सिलेक्शन झालं. घरच्यांची तसेच शाळेची परमिशन घेतली आणि काही दिवसातच अभिनय शिकण्यासाठी ना चित्रपटाची टीम त्याला पुण्याला घेऊन आली. फिलिंग खूप ग्रेट असेल. म्हणजे खूपच म्हणजे आज आम्ही शाळेत गेलो ना श्रीनिवासचे फोटो काढायला मिळेल तुमचे तरी काढू दे. त्याची इच्छा होती त्याचं कसं काय त्याकडे कसे नाही ऑडिशन घेतली अमरावतीला. ऑडिशनला घेऊन गेली मी त्याला आणि तिथून सिलेक्ट झाला. परत मग नागपूरला ऑडिशन झाली तिथून पण सिलेक्ट झाला. पुण्यात चित्रपटासाठी 15 दिवसांचं शिबिर होतं. त्यात कॅमेरासमोर कसं राहायचं, डायलॉग कसे बोलायचे, हावभाव कसे द्यायचे हे त्याला शिकवण्यात आलं. अवघ्या 7 वर्षांचा श्रीनिवास तेथे चांगलाच रुळला आणि सीनसाठी परिपक्व झाला. श्रीनिवास पोकळे हा शूटिंग आधीही रांगडं बोलायचा त्यामुळे चित्रपटासाठी त्याला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. चैत्याचे बुलडाण्यात येणे विद्यार्थ्यांसाठी प्रेरक ठरले आहे एवढं मात्र निश्चित. क्षेत्रात उतरवलं तुम्ही इतर पालकांना काय सांगाल?
त्यांच्या आवडीनुसार करू दिलं पाहिजे का? हो हो नक्की नक्की, म्हणजे मुलांचं ज्यामध्ये इंटरेस्ट आहे तेच करू दिलं पाहिजे. अभ्यास जरुरी आहे, गोष्ट आहे, पण ते पण करू दिलं पाहिजे. हे महत्त्वाची गोष्ट आहे. आज रविवार असते, अभ्यास एकदा ना येतो ना, थोडा वेळा ना जाऊ दे ना. गोडवास फार असते, खूप गोड. प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा.